मित्रांनो, मॅप रीडिंग या घटकावर प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर आपण पाहूया की प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारे असते. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा नकाशा आपण सर्वजण पाहत आहोत. या नकाशामध्ये वरच्या बाजूची जी दिशा आहे ती उत्तर दिशा या ठिकाणी बाणाने दर्शवलेली आहे. त्यानुसार आपण इतर दिशा या निश्चित करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी वरची दिशा नॉर्थ आहे, खालच्या बाजूला साऊथ, त्याचप्रमाणे डाव्या हाताची दिशा आहे वेस्ट आणि उजव्या हाताची दिशा आहे ईस्ट. आता दिशा निश्चित झाल्यानंतर दिशेवर आधारित या ठिकाणी नकाशामधील आपण प्रश्न पाहू. समजा आपल्याला प्रश्न आलेला असेल की अरबी समुद्राचे स्थान महाराष्ट्राच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे. तर आपण दिशा निश्चित केलेली असल्यामुळे आपण लगेच सांगू शकतो की अरबी समुद्र हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. अगदी त्याच पद्धतीने जर समजा आपल्याला प्रश्न असेल व्हेअर इज मध्य प्रदेश, तर आपण सांगू शकतो मध्य प्रदेश इज टू द नॉर्थ ऑफ द महाराष्ट्र. अगदी याच प्रकारे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या दिशा आपण दिलेल्या प्रश्नांच्या संदर्भात सांगू शकतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, नकाशामध्ये जे काही विविध जिल्ह्यांची नावं आपल्याला दिसत आहेत, यामधील एखाद्या जिल्ह्याचं स्थान हे दुसऱ्या जिल्ह्याच्या संदर्भात देखील विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्याच्या डाव्या बाजूला कोणता जिल्हा आहे असा जर प्रश्न आला तर आपण सांगू शकतो की जालना जिल्ह्याच्या डाव्या बाजूला औरंगाबाद जिल्हा आहे. त्याचप्रमाणे आणखी जर आपल्याला यासारखे प्रश्न जर येतील, उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्याचे स्थान सातारा जिल्ह्याच्या संदर्भात कोणत्या दिशेला आहे, तर आपण सांगू शकतो सोलापूर जिल्हा हा सातारा जिल्ह्याच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजेच नकाशावर आधारित जे प्रश्न असतात मित्रांनो, ते फक्त दिशा आणि उपदिशेवरच आधारित नसतात, तर डावा, उजवा, वर, खाली या संदर्भात देखील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न हे विचारलेले असतात. आपण परीक्षेत या संदर्भामध्ये आणखी कशा प्रकारचे प्रश्न असतात त्याविषयी थोडीशी एक झलक पाहूया. आपण या ठिकाणी पाहू शकता एक छोटीशी नकाशाची आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये काही प्रश्न विचारला आहे. प्रश्न पाहूया आपण. मोहन वॉन्ट्स टू गो टू द मार्केट, ही विल हॅव टू. आता आकृतीमध्ये आपण पाहू शकता मोहनची दिशा कुठे आहे. आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दिशा दिलेली नाही आहे, परंतु नकाशा असेल तर आपण समजून घ्यायचं आहे की वरच्या बाजूला डायरेक्ट केलेली दिशा ही नेहमी उत्तर दिशा असते. तर आपण पर्यायामध्ये जर गेलं तर पर्यायाच्या संदर्भाने आपल्याला विचार करावा लागेल की नेमकं मोहनने कोणकोणत्या दिशाने वळले असतील. तर सर्वप्रथम आपण पाहूया मोहनला मार्केटमध्ये जायचं आहे. मोहन सुरुवातीला काय होईल, स्ट्रेट जाईल. देन मोहन हॅज टू टर्न लेफ्ट. ओके, लेफ्टला मोहनने टर्न केल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर ही हॅज टू टर्न राईट अँड ही रिचेस ॲट द मार्केट. म्हणजेच ह्या उत्तराच्या अनुषंगाने दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट, दॅट इज गो स्ट्रेट, टर्न लेफ्ट अँड टर्न राईट. मित्रांनो, अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रश्न दिशा आणि उपदिशांच्या संदर्भाने नकाशा वाचनाच्या प्रश्नांमध्ये येत असतात. आणि जर दिशा उपदिशांचं ज्ञान आपलं जर परफेक्ट असेल तर हमखास पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारे हे प्रश्न असल्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास आपण दिशांचा करून अगदी हमखास ह्या परीक्षे प्रश्नांचे मार्क मिळवू शकतो. मित्रांनो, या प्रकारच्या प्रश्नांचा अधिक सराव करण्यासाठी खाली दिलेली क्वेश्चन PDF आणि गुगल फॉर्म हा नक्की सोडवा. मित्रांनो, आपण या सर्व व्हिडिओमध्ये दिशानिश्चिती कशी करायची, नकाशामधील दिशा कशा ओळखायच्या याचा सर्वांनी आपण अभ्यास केलेला आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये दिशा निश्चित करण्यासाठी किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणचं स्थान निश्चित करण्यासाठी GPS अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या तंत्रज्ञानाचा वापर सध्या केला जातो.
या तंत्रज्ञानाच्या उपयोगात आणण्यासाठी अवकाशामध्ये काही उपग्रह सोडलेले असतात आणि त्या उपग्रहांच्या मदतीने आपल्याला कोणतेही ठिकाण हे पृथ्वीवर निश्चित करता येतं. तर GPS अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम याविषयी अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली PDF अवश्य वाचा. धन्यवाद.